आणि गोलंदाजी मार्फत विश्वास, हे तीन खेळाडू आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी दिसलेत. अपेक्षा आता अशीच आहे की या मॅचमध्ये सुद्धा तिघे जण चमकावेत, सामना कोणीही जिंकोत, आम्हाला खेळण्याचं हा खेळ बघण्यासाठी मजा यावी, प्रेक्षकांना मजा यावी आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्यांनासुद्धा मजा यावी. एक मॅच खरोखरच आजच्या दिवसभरामध्ये चांगला झाला, त्याच्यामध्ये 15 चेंडूंमध्ये तब्बल 54 धावांचा पाठलाग होताना आपण पाहिला. तीन षटकात 5 चेंडूचे 3 षटक. चला आता घाई करा, तर मॅचला सुरुवात होते. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर विशाल समोर आता सुहास असेल, पाहूयात कशा प्रकारचा चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू याला फेकून दिलाय ऑन साइडला, वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून सी मारेका पार, षटकार. थँक्यू 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 टीचर. तर आदरणीय सन्माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजेच आप्पांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम आप, आपलं सहर्ष स्वागत. DBPL धनगर वसई प्रीमियर लीग 2024 माध्यमातून, पर्व पहिलेच्या माध्यमातून आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कालच्या या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या रौप्य महोत्सवी दिनी आप्पांची प्रार्थना उपस्थिती आपण पाहिली होती आणि तसेच आज या धनगर वसई प्रीमियर लीग 2024 दरम्यान या DBPL दरम्यान आप्पांची प्रार्थना उपस्थिती या मैदानावरती लाभते. आपापल्या मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय आपण दिलेल्या वेळाबद्दल. यांचा डाऊट करण्याचा प्रयत्न, चेंडू अतिशय चांगल्या रीतीनं निघून गेला एका ताब्यासाठी. प्रमुख पावडे या स्पर्धेला आपल्याला लाभलेले आहेत. तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजेच आप्पा यांचं या नारंगीच्या मैदानावरती आपण आगमन होत असताना पाहिलंय. वसई धनगर प्रीमियर लीग सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न राहुल इरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केला आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल, सिंगल धाव येते आणि धावफलक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 वरती जाऊन पोहोचले. शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. हो, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये तैनात आहे. चेंडू निघून गेलाय, दोन पायांच्या मधून फरार, सी मारे कपार, चौकार, 4 धावा. पहिलं षटक संपन्न झालंय, 14 धावा दाफल करतेत. पहिलं षटक संपन्न झालंय, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये बोलणार आहोत. त्या अगोदर आपण मंचावरती पाहू शकता आदरणीय सन्माननीय लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजेच आप्पा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. क्रीडा साहित्यासाठी या क्रीडा साहित्याच्या माध्यमातून अनेक खेळाडू प्रमोट होत असताना विविध समाजातून, विविध विभागातून, विविध गावातून कोणत्याही प्रकारचं पाठबळ जर लागलं तर केव्हाही कधीही कशाही प्रकारे त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य, त्यांना तिथून बढावा देण्याचं कार्य करण्यासाठी नेहमीच पुढे असणारं व्यक्तिमत्व. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली आणि एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि म्हणूनच वसईवरच्या माध्यमातून अनेक खेळाडू आपल्याला घडताना पाहायला मिळाले. पृथ्वी शॉ याच मैदानावरून, याच विभागातून पुढे जाताना पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा त्याचा खेळ, अनेक मुली सुद्धा प्रगती साधताना पाहायला मिळाल्या आणि पुन्हा एकदा यावेळेला फेकून दिलं चेंडूला, सी मारे गप्पार,
मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार, सहा धावा. यावेळेला पुन्हा एकदा, वन्स अगेन वन मोर अनदर सिक्सर, सहा धावा षटकार. दापोलकर ती धाबा जर आपण पाहिला तर दापोलकर ती धाबा आहेत 27-27. चेंडूचा खेळ झाला 3, हजरी 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय काय? हो, पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमारे कापार. वन बाउन्स. ज्यावेळेला चेंडू एका धाब्यासाठी निघून गेला, सिंगल धाव दापोलकरती ऍड होताना दिसेल. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर दापोलकरती धाबा जर आपण पाहिला तर 32 आहे. चांगला स्टार्ट मिळालाय, अपेक्षित स्टार्ट सुपर सिक्स मध्ये. आणि या सुपर सिक्सच्या स्टार्टला पुढे नेत असताना सुपर थ्री मध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी बळ मिळेल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला. विशालच्या वैयक्तिक 28 धावा. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. क्लास वन फलंदाजी इथे आग ओकताना पाहायला मिळते. नक्कीच फलंदाज आतापर्यंत धावसंख्येचा विचार करता, धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होतीये 32 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज डावकुरा गोलंदाज सज्ज होताना पाहा. कुट्टप्प्याचा चेंडू मग भिरकवण्याचा प्रयत्न. बॅटची आउटरी लागली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, चांगला बॅकअप पाहायला मिळते थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. धावसंख्येचा विचार करता, धावसंख्या होते 33 धावा. सुपर सिक्सचा सामना असेल. दोन संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतं. एका बाजूला असेल अर्जुन इलन फलंदाजी करताना पाहायला मिळते. अतपाडे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. पुन्हा चांगला चेंडू होता मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दात मागितले. येस पंचांचे हात समांतर चेंडू असेल अवंतर एक धावेसाठी. धावसंख्या एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते 34. मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती जंगल हो या मैदान जीतेगा वही जो जी जान से लढेगा. विकास थांबवतोय थोडं. दादा हेडगे आणि वादळ ग्रुप दोन्ही संघाच्या संघनायक आपणास विनंती, आपण नाडेपीक करण्यासाठी यायचंय. मॅच चालू ठेवायचे. दादा हेडगे आणि वादळ ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक आपण नाडेपीक करण्यासाठी या. काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. कारण की क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा ज्याला हिंमत त्यालाच किंमत. अप्रतिम असा षटकार जाणार का? हो हो हो, क्या बात है. नेत्र दीपक गगन चुम्मी षटकार ब्रांडेड बाय विशाल. क्लास दाखवताना विशाल मॅशी फारी खेळताना पाहायला मिळतोय. विशाल क्लास वन फलंदाजी येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा याची देही याची डोळा क्लास वन फलंदाजी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बोलला ना
ना भय ना भीती, ना भय ना भीती, आपले दैवत राजे शिव छत्रपती, छत्रपतींचा छावा इथे मिळतात षटकार रुपये बॅक टू बॅक, दोन षटकारांच्या 12 धावा. क्लास वन फलंदाजी, तीन षटकार मारणार का बॅक टू बॅक पाहणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक दोन षटकार तर येताना पाहायला मिळाले. आत्तापर्यंत पाहिले तर एक फलंदाजानं आत्तापर्यंत 5 षटकार म्हणजे 41 धावांची पारी केले. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. विशाल पुन्हा एकदा ओ षटकारी फलंदाजी, धन्य धन्य ती क्रिकेटची पंढरी, धन्य धन्य तो, धन्य धन्य तो वारकरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये विशाल नावाचा वारकरी काय तो खेळ साजरी करी. 47 वैयक्तिक 47 धावांची इंडिव्हिज्युअल पारी खेळताना पाहायला मिळाला. मी तो एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. 6 षटकार च्या रूपामध्ये मात्र 47 धावांची इंडिव्हिज्युअल पारी खेळताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते, धावसंख्या होते 53. विजयासाठी लक्ष असेल 54. येस सर. येस सर, थँक्यू विकास. आणि मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल की आपण यायचंय. दादा हेडगे संघाचा कर्णधार, दादा हेडगे संघाचा कर्णधार, आपण विनंती आपण त्वरित मैदानाच्या दिशेने यायचंय. आदरणीय सन्माननीय तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजे तुम्हाला सर्वांचे आप्पा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर दादा एडगे संघाचा संघनायक, दादा एडगे संघाचा संघनायक आपण या. आणि डीव्हीपीएलची संपूर्ण टीम आपण सुद्धा पॅव्हिलियनच्या साईडला तोंड करून उभं राहायचंय. दादा एडगे संघाचा कर्णधार, चला लवकर या इकडे मैदानात, मैदानात. तर नाडेफेक करणार आहोत, दोन्ही कर्णधार आपल्याला जॉईन होतील. आदरणीय सन्माननीय नोकले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब म्हणजे आप्पांच्या शुभ हस्ते नाडेफेकीचा कौल. DVPL is the call. आणि धनगर समाज दोन्ही संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि मी विनंती करेल आशिष सुळे यांना की आपण आपणचा यथोचित सन्मान या स्पर्धे दरम्यान उपस्थित झाले त्याबद्दल या ठिकाणी करायचं आहे. वेळात वेळ काढून या DVPL धनगर वसई समाज प्रीमियर लीग साठी ज्यांची आपण प्रार्थीने उपस्थिती पाहतोय त्यांचा यथोचित सन्मान आशिषजी सुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद आप्पा, आपलं मनापासून मनापासून आभार आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल. थँक्यू, थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण की आपण दोन शब्द संबोधित करायचंय समस्त समाजाला. काय नाही, DVPLचं मनपूर्वक आभार मला बोलवल्याबद्दल आणि अभिनंदन. काय एक चांगली स्पर्धा इकडे आयोजित केला आहे. समाज बांधव एकत्र येणं, एकमेकाच्या ओळखीपालखी वाढवणं. आणि आता नवल वाटलं का आटपाटही सांगली तिकडून देखील एक संघ इकडे आला. मग एवढ्या लांबचे संघ इकडे तुम्ही समाजाच्या हिशोबाने फार चांगलं काम करतात. ह्याच्यामुळे आपल्या ओळखी, आपण मूळ कोणत्यातरी गावातून आल्या, तिकडूनच्या लोकांशी संबंध असे सगळे प्रस्थापित होतात. चांगले स्पोर्ट्स, चांगल्या ॲक्टिव्हिटी ह्या भविष्यामध्ये पण DVPLच्या माध्यमातून करा. कार्यकर्त्याकरता जोराने टाळ्या वाजवा एवढंच सांगतो. कारण काय, कार्यकर्ते मेहनत घेता म्हणून आपल्याला या स्पर्धा बघायला मिळतात. सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन, धन्यवाद. मला आवडलं तर बसायला, पण दुसरे कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे मी रजा घेतो. धन्यवाद, थँक्यू अप्पा. आणि गोव्यावरून सुद्धा इथे संघ उपस्थित झालाय. जसं आपण म्हटलं की सांगलीवर आला, गोव्यावरून सुद्धा एक टीम इथे आली आहे सकाळी आणि ती सुद्धा खेळते. थँक्यू सो मच आपण इथं वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून मनापासून आभार आमच्या संपूर्ण DVPLच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तर टॉस कडून अहवाल असा आहे, दादा एडगे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग. दादा एडगे संघ
दादा एडगे कॅप्टन, बॅट फर्स्ट या बॉल फर्स्ट, बॅट फर्स्ट, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम वादळ ग्रुप या संघाला. पुन्हा एकदा मी घेऊन जाईल समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी विकास मोरे उपस्थित आहेत. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते गोलंदाजी मार्कर, गोलंदाज येताना पाहायला मिळतोय राहुल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली जाते, खणखणे दणदणीत षटकार. क्लास वन फलंदाजी, कारण या फलंदाजी जो आधी फलंदाजी बघितली होती यांच्यामध्ये अप्रतिम असे षटकार किंग आहेत. तर राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, आतपाडी एक्सप्रेस या संघाची आधीची आपण फलंदाजी पाहिलं, जो फलंदाज यायचा तो षटकार मारायचा. या सामन्यामध्ये पाहिलं तर विशाल याने मात्र अप्रतिम पारी खेळला होता. पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार, क्लास वन फलंदाजी जिथे परत हो रामा रामा काय फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, इथं चेंज ऑफ पेस गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं नक्कीच राहुल. तीन चेंडूचा खेळांचा 13 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, जेलची नामी संधी उपलब्ध, पाहूया जेल होणार का. येस विकेटचं पतन, पहिला गट जातो तंबूच्या अशाला सुहास, बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण, डीजे.
नवका फलंदाज येतोय किरण. किरण आपल्या संघासाठी आशेचं किरण बनणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करत धावसंख्या होते 13 धावा. रामदास सर यांच्या खांद्यावरती धूर असेल. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा निर्णायक पारी खेळली होती, या क्षणी सुद्धा निर्णायक पारी खेळली जाईल. नौका फलंदाज देताना पाहायला मिळतोय चेतन. गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतो चेतन. इथे मात्र दोन डॉगी सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात. चला वळूया मैदानाच्या दिशेने, पुन्हा एकदा पाहावं लागतंय काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये. रामदास तो गोलंदाजी मार्ग गोलंदाज असेल चेतन. हो चांगली गोलंदाजी, पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फेटाळली. सेलिब्रेशन मात्र बघा मित्रांनो, सीमारेषेलगतच्या प्लेयर सुद्धा अपील करताना पाहायला मिळतात. त्याच्यापर्यंत आवाज तर नक्की पोहोचला नसेल, परंतु टीमचं सेलिब्रेशन एकता ही मात्र नक्की गरजेचे असते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजा मार्फत. अप्रतिम अशी गोलंदाजी, मोठं लक्ष गाठत आहे. 54 धावा करायचे आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केले गेले आतापर्यंत 13 धावा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आदरणीय संतोषजी येडगे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल संतोषजी येडगे साहेब आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत डी व्ही पी एल 2024 माध्यमातून पर्व 5 माध्यमातून. संतोष झेडके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल संतोष झेडके साहेब आपणास की आपण येऊन आसनस्थ व्हायचंय या मुख्य मंचावरती जे पेलनच्या खाली बनवण्यात आलंय. एक धाव अर्जित केली गेली धावपटल्यावरती. धावसंख्या देखील वाढ होताना पाहिले मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होते 14 धावा. धावसंख्या होते 15 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मित्रांनो. काय घडणार काय बिघडणार या मैदानामध्ये. संघर्ष हेच विजयाचं आमंत्रण. जो स्वीकारतो तो मात्र नक्कीच तरतो, जो स्वीकारत नाही तो मात्र नक्कीच या मैदानातून बाहेर पडतो. ज्यामध्ये बोला तर मित्रांनो, गर्व आहे आम्हाला शेंदूर गुलाचा, गर्व आहे आम्हाला त्या बेधुंद तुतारीचा, गर्व आहे विटुमाऊलीने स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायाचा, आम्हाचं गर्व आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा, आम्हाचं गर्व आहे या सर्व धनगर समाजातील सर्व क्रिकेट प्रेमींचा, आम्हाचा अभिमान आहे टेनिस विश्वातील क्रिकेट चाहत्यांचा. या सामन्यामध्ये या मॅचच्या दैत्यमय आयोजनाचा एक हिस्सा झाले अप्रतिमाशी मॅच पाहण्यासाठी उत्तुंग आणि आपला 1,00,000 अधिक प्रेक्षकांनी जी हजेरी लावली त्या प्रेक्षकांचं सुद्धा धनगर प्रीमियर लीग यांच्यामार्फत सहर्ष 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 स्वागत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये दोन षटकाखेर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहिली गेली तर केवळ आणि केवळ 15 धावा.
काय घडणार पुन्हा एकदा पाहावं लागेल. अपने परेशानी को ये मत बताओ कि तुम्हारा हौसला कितना बड़ा है. तुम्हारे हौसले को मत बताओ कि तुम्हारी परेशानी कितनी बड़ी है. काय घडणार मैदानामध्ये ते सुद्धा पाहणे तितकंच गरजेचं असेल. काय घडणार, काय रंगणार, काय बिघडणार, कोण कोणावरती हवी होणार हे सुद्धा पाहणे तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. रंगत पाहायला मिळते. ओ हो, इथे मात्र षटकार पाहायला मिळणार का? येस, डेफिनेटली षटकार पाहायला मिळतोय. किरण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. जेलची नमी संधी होती. एसटी रक्षकाने स्टॉपचा कॉल दिला. चांगला जेल टिपला गेला. विकेटचा बदल होताना पाहायला मिळत आहे. सुपर सिक्स मध्ये पहिला विजेता सामना कोण होणार पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी पाहिलं तर नक्कीच डीजे थंडी वाढली. पुन्हा एकदा एक धाव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. जेलची नामी संधी असेल. पुन्हा एकदा विकेटचा बदल. बॅक टू बॅक दुसरा विकेट. आता हॅट्रिक चान्स असेल का पाहणं गरजेचं नाही. शेवटचा चेंडू. अरे तिथे आपल्यासोबत दोन एक्स्ट्रा फिल्डर आहेत, त्यांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. विजयासाठी सेलिब्रेशन बनत आहे. अर्जुन इलेव्हन संघ विजेता संघ सुपर सिक्स मध्ये आजचा पहिला विजेता संघ कोण असेल तर अर्जुन इलेव्हन. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. विजेता संघासाठी ऐकूया एक सेलिब्रेशन पर गीत. डीजे